पुण्याच्या वारजे पुलाखाली देखील काही परप्रांतीय कामगारांनी गर्दी केली होती। ही पुण्याची दृश्य तुम्ही बघताय। या ठिकाणी लोकांना गावी परत जायचं होतं, त्यासाठीची नोंदणी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात येतेय। मात्र पोलीस स्टेशन मध्ये एकाच वेळी इतके लोक थांबू शकत नाही, त्यामुळे हे लोक पुलाखाली मजूर अड्ड्यावरती एकत्र आले होते। या कामगारांमध्ये सध्या अस्वस्थता आहे, त्यातून गोंधळ सुरू झाला।